महाराष्ट्र न्यूज टेन। नाशिक येथे ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळीला वडाळा येथे अटक करण्यात आली आहे। शहरातील वाहतूक पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत कारवाई केली आहे। अधिक माहिती अशी की वडाळा येथे नाशिक स्थित असणाऱ्या एका व्रतवाहिनीचा कर्मचारी व्रत करण्याकरिता गेला होता। यावेळी एका चारचाकी वाहनावर त्या वाहिनी संदर्भात लोभ दिसून आला। यावेळी कर्मचाऱ्याने कुतूहलापोटी गाडीकडे जाण्याचा प्रयत्न केला। दरम्यान गाडीत असणाऱ्या दोघांनी पोबारा केला। वाहिनीच्या कर्मचाऱ्यास संशय आल्याने त्याने त्या वाहनाचा पाठलाग केला। तसेच शहरातील वाहतूक पोलिसांना याबाबत कळवण्यात आले। यावेळी संशयिताकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हा मुद्देमाल चोरीचा असण्याची शक्यता आहे। तसेच संशयिताकडून मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। प्रतिनिधी तैसीर शेख। चांगले इंग्लिश बोलतात, पॅरेंट्स एज्युकेटेड आहेत, त्या अनुषंगाने आपण त्यांची आता पूर्ण डिटेल्स अभ्यास करून डिटेल्स कोणते ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, पण त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचं बॅकग्राऊंड चेक करून अजून काही गुन्हे निष्पन्न होत आहेत ते पाहणार आहोत। Thank you.